दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होतोय असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. राज्यात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली. यंदा राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज देऊन एक दिवस होत नाही तोच आता मोसमी पावसाच्या राज्यातल्या प्रवेशाचे संकेत मिळाले. अनुकूल स्थिती आहे त्यामुळे मान्सूनचे वारे दोन दिवसात तळकोकणात दाखल होतील असा अंदाज बुधवारी जाहीर करण्यात आलाय. तर राज्याच्या काही भागात बुधवारी अवकाळी पाऊस झाला. मोसमी पावसानं 29 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केलाय. अनुकूल स्थितीमुळे अतिशय वेगानं त्यांना प्रवास सुरू केलाय. त्यामुळेच मोसमी पाऊस कोकण आणि गोव्यात वेळेआधीच पोहोचण्याची चिन्ह असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. मान्सूनचा प्रवास सुकर होण्यासाठी उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाली. राज्यातल्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच नगर कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर परभणी या भागात वादळी वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलाय. मान्सूनचा राज्यातल्या प्रवेशाचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. वेळेआधीच मान्सून तळकोकणात दाखल होणार आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अनुकूल स्थिती मान्सूनसाठी निर्माण झालेली आहे त्यामुळेच वेळेआधीच कोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मान्सून सध्या केरळ आणि गोव्याच्या पट्ट्यात आहे. 2 दिवसात तो कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. तशी सध्या स्थिती आहे. अनुकूल स्थिती या मान्सूनसाठी निर्माण झालेली आहे त्यामुळेच मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल होत आहे. मात्र त्याआधीच राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे. काही भागामध्ये या पावसामुळे आनंद निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग आणलेला आहे. तर काही भागामध्ये जसं नाशिकमधल्या देवळा परिसरात आणि जळगावमध्ये या मान्सूनपूर्व पावसानं मात्र नुकसान झालं आहे. कारण वादळी वारेसुद्धा यावेळेला मोठ्या प्रमाणात वाहत होते. पण तरीसुद्धा सध्याची दिलासादायक बातमी म्हणजे मान्सूनचं राज्यात वेळेआधीच आगमन होते. मार्च एप्रिल महिन्यातला उन्हाचा कडाका पाहिल्यानंतर आता मान्सूनचं आगमन होत आहे. यामुळे सगळ्यांसाठीच ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. एकंदरीत मान्सून कोकणात दाखल होतोय याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून. प्रणव, मान्सून हा वेळेआधीच कोकणात दाखल होतोय असा अंदाज वर्तवण्यात आलाय. निश्चितच मोसमी पूर्व पाऊस जो आहे ते केरळामध्ये 29 तारखेलाच दाखल झालेत आणि त्यानंतर येत्या 3-4 दिवसांमध्ये त्याचं जे प्रवास आहे तो महाराष्ट्राच्या दिशेनं होताना पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे तळकोकणामधला या पावसाची सुरुवात जी आहे ती होईल आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा पाऊस जो आहे तो एंटर करेल अशा पद्धतीचं माहिती हवामान खात्यानं दिली आहे. त्यामुळे 5 जून जी डेडलाईन हवामान खात्यानं दिली होती त्याच्या आधीच कदाचित पाऊस जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये दाखल होईल आणि त्याची झलक ही काल देखील पाहायला मिळाली. कारण मोसमी पूर्व पावसाची जी काही दमदार हजेरी लागते ती उत्तर रत्नागिरी जो भाग आहे दापोली खेड मंडणगड या ठिकाणी बघायला मिळाली आणि काल सिंधुदुर्गमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस जो आहे तो कोसळला. त्यामुळे जी काही डेडलाईन हवामान खात्यानं दिली होती 5 जून त्याच्या आधीच महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल आणि त्यामुळे हीच आनंदाची गोष्ट आहे की वेळेआधीच मान्सून जर दाखल झाला तर आणि यावर्षी मान्सून चांगला बरसणार असं हवामान खात्यानं सांगितलं. त्यामुळे वेळेआधीच जर दाखल झाला तर कदाचित इथल्या उकाड्यानं हैराण झालेल्या माणसांना तो कदाचित दिलासादायक वृत्त आहे म्हणावं लागेल आणि 5 जूनच्या आत मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. ठीक, धन्यवाद प्रणव संपूर्ण माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24